सामान्यांच्या चेहऱ्यावरचे असामान्य भाव टिपणाऱ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला कलाप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येकाचं दिसणं वेगळं असतं, तसं प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाचे पैलूही निराळे असतात. काहींना आपल्या लुक्सचं कौतुक वाटतं तर काही जण माझे फोटो सुद्धा चांगले येत नाहीत अशी ठाम प्रतिक्रिया स्वतःबाबत व्यक्त करतात. मात्र सामान्यांच्या चेहऱ्यातही काही असामान्य भाव दडलेले असतात आणि ते समोर येताच तुम्हालाही तुमच्या व्यक्तिमत्वाबाबत आत्मविश्वास निर्माण होतो. नेमकी हीच थीम घेऊन प्रसिद्ध छायाचित्रकार अतुल वाघ यांनी टिपलेल्या छायाचित्र आणि रंगचित्रांच्या प्रदर्शनाला बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात सुरुवात झाली. वाघ यांनी टिपलेली विविध कलाकार आणि मॉडेल तसंच सर्वसामान्यांची सुमारे 450 छायाचित्र या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. 18 मे पर्यंत सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत हे प्रदर्शन विनामूल्य खुलं राहणार आहे. या प्रदर्शनाबाबत माहिती देताना वाघ म्हणाले, मी सामान्य लोकांचे असामान्य फोटो काढण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून आतापर्यंत मासिकामध्ये लोकांनी हिरो हिरोईनचे जे फोटो बघितले ते सामान्य माणसाची आरामात निघू शकतात. फक्त त्याच्याकडे ते प्रेझेंटेशन पाहिजे, एक्सप्रेशन्स जो ते चांगल्या पद्धतीने देऊ शकतो, तो खूप चांगलं व्हेरिएशन देऊ शकतो, तो इतका सुंदर दिसू शकतो. आणि हे प्रत्येक कलाकाराने येऊन बघण्यासारखं एक्झिबिशन आहे. कारण कलाकाराला कसं असतं की आपण किती चांगलं बोलतो आहे, किती चांगलं एक्सप्रेशन देतो आहे, हे त्याला इथेही येऊन भरपूर शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. म्हणजे अशोक सराफांपासून ते अगदी आत्ताच्या निशिकांत दीक्षितपर्यंत अशा बऱ्याच कलाकारांचे आपण एक्सप्रेशन्स इथं मांडलेले आहेत. वेगवेगळे मूड्स आपण जगाला दाखवतो, हे त्याच्यातलं मेन आहे. आणि दुसरं म्हणजे पेंटिंग, प्रत्येक कलाकाराची मी 10-15 पेंटिंग केलेली आहे. अशोक सराफांपासून सगळ्यांचे फोटोग्राफचे कॅनव्हास प्रिंट काढून त्याच्यावर आपण पेंटिंग केलं आहे. अभिनेत्री रेखा यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार तर गीतकार जगदीश खेबुडकर यांना व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. आपल्या जादुई अभिनय आणि सौंदर्यानं